नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। पैशाची हाव काही जणांना शेवटपर्यंत सुटत नाही। आयुष्यभर नोकरी केल्यानंतर सेवानिवृत्तीच्या शेवटच्या 2 तास आधी सुद्धा लाच घेणाऱ्या शिरपूर येथील गटविकास अधिकाऱ्याला लाचलुचपत विभागाच्या धुळे येथील पथकाने आज रंगे हात पकडले। या धक्कादायक कारवाईमुळे खळबळ निर्माण झाली आहे। शिरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी YD शिंदे हे आज 31 मार्चला सेवानिवृत्त होणार होते। उद्या 1 एप्रिलला त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रमाच्या पत्रिकासुद्धा वाटप झाल्या होत्या। मात्र आज सेवानिवृत्तीच्या 2 तास आधीच गटविकास अधिकारी YD शिंदे यांच्या सांगण्यावरून सहाय्यक लेखा अधिकारी चुन्नीलाल देवरे या कर्मचाऱ्याला 5,000 ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। भविष्य निर्वाह निधीच्या कर्जाची फाईल पुढे पाठविण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी प्राथमिक शिक्षकाकडे 5,000 च्या लाचेची मागणी केली। शिक्षकाने तक्रार केल्या नंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग शिरपूर पंचायत समितीच्या आवारात सापळा रचून ही कारवाई केली।